येणारं नवीन वर्ष हे अर्थात निवडणुकांचं वर्ष आहे. लोकसभा निवडणूक आता जवळ येऊ लागल्यात, त्यामुळे सगळेच पक्ष खरं तर कामाला लागलेत. महायुती आणि महाविकास आघाडी जागा वाटपावरून खलबत सुरू आहेत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय असेल याकडे अनेकांचं लक्ष लागलंय आणि त्यामुळेच जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मातोश्रीवर दाखल झाले होते अशी चर्चा आहे. यावेळी शरद पवार गटाच्या नेत्यांनी 12 जागांवर दावा सांगितलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिथे ताकद आहे अशा जवळपास 12 जागा या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आपल्यालाच मिळाव्यात यासाठी शरद पवार गटाकडनं प्रयत्न केले जात आहेत. आणि या मागणीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासह काँग्रेसकडनं आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनं कोणकोणत्या जागांवर दावा दाखल केलाय त्यावर एक नजर टाकूया. कोणत्या जागांसाठी पवार गट आग्रही? सातारा, बारामती, शिरूर आणि रायगड या 4 जागांवर राष्ट्रवादीचा आग्रह. पश्चिम महाराष्ट्रातला माढा मतदारसंघ, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जागेसाठीही आग्रही. रावेर, दिंडोरी आणि अहमदनगर याही जागा. तसंच मराठवाड्यातील बीडसाठी आग्रह. विदर्भातील अमरावतीवर सुद्धा दावा. मुंबई जवळच्या भिवंडी मतदारसंघाचीही राष्ट्रवादी काँग्रेसनं केली मागणी. दरम्यान आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेलाही 23 जागांची मागणी केली आहे. यावरनं मात्र काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी राऊतांचा चांगला समाचार सुद्धा घेतला. त्यातच आता राष्ट्रवादीकडनंही 12 जागांवर आग्रह धरण्यात आलाय. त्यामुळे आता या जागा वाटपाचा तिढा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं कसा सोडवला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि नेमक्या कोणाच्या वाट्याला किती जागा येतात हे आगामी काळात आता स्पष्ट होईलच. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राजकीय बातम्यांसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल.